इचलकरंजी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सुमारे 12 जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात तरुणाचा खून झाला. राकेश धर्मा कांबळे गणेश नगर असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुरज आनंदा गौंदाडे, ओंकार दत्तात्रय खोत, संदेश उर्फ स्वप्नील बाजीराव जाधव, ऋषिकेश श्रीकांत साळुंखे, प्रतीक दीपक खोत, राकेश रामाकोरवी यांच्यासह अन्य 8 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. पंचगंगा कारखाना परिसरातील एका चायनीज गाडीवर राकेश याचे संबंधित रोहन भोसले, वैभव मिरजे, प्रशांत अमन आदी खाद्यपदार्थ खात बसले होते. त्यांच्यामध्ये शिवीगाळसह चेष्टामस्करी सुरू होती. त्याचवेळी तेथून संशयित सूरज व त्याचा मित्र निघाले होते. शिवीगाळ आपल्याला पाहून केल्याच्या समजातून संशयितांनी जाब विचारला. त्यातून वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.